आज आपला गोंड्या 2 वर्ष झालंय, तर त्याला भेटायला आलोय लासुरण्याला। तर प्रत्येकला विचारूया आपण आपण चतुर्थी चतुर जो होता लासुरण्याचा, तर त्याने खूप नाव केलं होतं, तर त्याच्या छत्रछायेखालती इकडं आपण प्रत्येकला दिलाय त्याला। प्रत्येक कसं काय त्याच्यात बदल वाटतो आता? बदल आता तुमच्यापासून आणल्या 3-4 महिन्यात हळूहळू स्पीड तर बैलाचं वाढत चाललंय वासराचं। हा अजून वाढल, आता मैदानात उतरायचे। हा मैदानात उतरल्यावरती अजून वाढल स्पीड। आता तुमच्याकडे जास्त म्हणजे खिलारी होऊन गेले, तर कसा अभ्यास काय वाटते? शरीर पळायचंच आहे आणि ठेवण पण आता वासराची पहिण्या जोगी झाली मैदानात। आता मैदानात गेल्यावर बाकीच्या गोष्टी कळतील, जोरात होईल। जातीला कसं उतरल? जातीला 1 नंबर आहे, महागडे जात्यांच्या सुंदरकत होईल शरीर। ह्याचा वडील पण होता ना, तो खूप मारकुटा होता आणि तसंच ह्याच्यात पण राग आहे। माझ्याकडे गौरी म्हणून गाई आहे, सेम सोनार पाड्याचं सोन्यासारखी, तर तिच्या पोटचा आहे। आता मी बाहेर गावी शिफ्ट झाल्यामुळं जुळत नाहीत सगळ्या गोष्टी, कारण चॅनलवर पण आपण आता व्हिडिओ टाकणं बंद केले। तर नयन तू जरा फिरवून दाखव कॅमेरा, जरा त्याची शरीर एष्टी वगैरे कशी दाखव, रंग वगैरे कसा उतरला दाखव। त्याच्या इथं म्हणजे धनगरी खिलार जे असतात त्या टाईपचं इथं असं कोसा वान वगैरे आलंय। आणि खिलारमधलं जर कधी पळल कधी संयम ठेवायचा हे जर ज्ञान असेल ना, तर ते प्रत्येक ना एकदम योग्य आहे। त्यांच्या जोडीला इथं प्रशांत शिंदे म्हणून आहे लासुरण्याचा, तर तो एक असतो। आणि ही बाकीची सगळी टीम आहे, सगळी पोर असतात। सौरभ निकम आला इथं जामचा, तर आज त्याचा वाढदिवस आहे। आणि वाढदिवसाला डीजे लावून वगैरे, आता बरेच जण डीजे लावतील नाही तर काय करतील, तर ह्याला काय डीजे वगैरे करण्यासारखं काय गोष्टी नाहीत। पण हे जे उपयुक्त ज्या गोष्टी असतात ना, त्या त्याला त्या दिवशी वाढदिवसाला भेट देणं हे मी जरा जास्त उचित समजतो। त्यानुसार मग त्याला आवडणारे पदार्थ वगैरे खायला आम्ही आणलेले, त्याला जिलबी पण आवडती, जिलबी पण आणली आम्ही। म्हणजे तुम्ही म्हणाल की त्याला आहार काय देत होता, तर माझी देशी कोंबड्यांची पोल्ट्री होती, तर त्याच्यात मी त्याला वांगी वगैरे पण चारली, ती पण तो खायचा। गाजर, बीट, वांगी, डोबी मिरची पण त्यांनी खाल्ली बरंच। त्याला पालेभाज्या पण आवडतात, म्हणजे बरेच जण आता खायला काय घालतं म्हणून। तर बिनजोड चांगलं त्यांनी जिंकलेलं आहेत बऱ्याच, पळशी फाटीलं वगैरे। तर आता ह्या क्षेत्रात संयम पाहिजे। आता परवा दिवशी आम्ही कुमटे फाटीला फेरे टाकले, तेव्हा आता जुने जाणकार आपले ब्रह्मपैलवान त्या दिवशी भेटले, तर ते म्हणले वासरू का इतके दिवस अंधारात ठेवले। पण अंधारात ठेवले असं म्हणता येणार नाही, त्याच्या मागं संयम होतं। म्हणजे प्रतीककडून आम्ही शिकलो की काही गोष्टी त्या योग्यतेच्या झाल्यावरतीच आपण करावे, नाहीतर आहे म्हणून, नाहीतर ते MC Stan म्हणतो ना घर चले जायंगा तशी अवस्था होईल सगळ्यांची। म्हणून प्रत्येक पोरांनी पण आत्ता लगेच की जलामले की मी हिंदकेसरी होईन ही स्वप्न सोडून द्या। त्याची योग्य वेळ आली, तो योग्य वेळेत आला की गुलाल करायचं त्यावेळेस कळणार आहे। फक्त संयम ठेवला पाहिजे। आणि आज आपल्या गोंड्याचा वाढदिवस आहे, तर सुंदर पण नाव आहे त्याचं। त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि खूप त्याला घवघवीत यश मिळो ही सदिच्छा व्यक्त करतो। आणि आपण इथे व्हिडिओ थांबूया।